हॅलो 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 फॉर्च्युनेटली येत आहेत पुन्हा लोक मला फक्त इतकं सांगा हाय ओवी हाय मला फक्त इतकं सांग की माझा आवाज क्लिअर येतोय आणि मी क्लिअर दिसतोय का हॅलो प्रीत मंजूषा हाय तुम्ही मला प्लीज सांगू शकाल की माझा आवाज क्लिअर आहे का आणि आता काही बफर प्रॉब्लेम्स किंवा आता काही असे प्रॉब्लेम्स आहेत का येस तेजस थँक्यू 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 आपण एक दोन मिनिट वाट पाहूया फक्त जी हे वॉच पार्टीला गेलंय का हे प्रकरण आता पार्टी तुम्ही शेअर केलं तर तुमच्या वॉलवर पण दिसेल आणि ते जास्त लोकांपर्यंत पोहोचेल इतकंच तुरळक लोक आहेत पण आपण सुरू करूया मला असं वाटतं टेक्निकल गोष्टींसाठी मगाच्या थँक्यू सॉरी सगळ्यांना की तुम्हाला पुन्हा एकदा इथे यावं लागलं आणि मगाशी खूपच जास्त बफर होत होतं आणि कळत नव्हतं सो so, त्यासाठी सॉरी सगळ्यांना सॉरी 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 मनापासून सॉरी वसीम बारी मणेर यांच्या झुमकुळा या कथासंग्रहातली फळकूट नावाची कथा मी आ, सादर करणार आहे गेले पाच सात दिवस हे सगळे त्यांचा एक ग्रुप आणि कलाक्षेत्रात असलेले कलाक्षेत्रात नसलेले असे सगळेच लोक इथे येऊन कथा वाचतात आणि हे जे काही भीषण प्रकार चालू आहे आपल्या देशामध्ये आणि पूर्ण जगात त्याला आपण फाईटबॅक करण्यासाठी किंवा आपण घरी बसून लोकांचं थोडंसं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करण्यासाठी आम्ही सगळे इथे येऊन लोकांसाठी कथा वाचतो आनंद पवारजींचे आभार की त्यांनी मला इथे कथा सादर करायला दिली ते दखन यांनी ती प्रकाशित केली होती आणि वसीम बारी मनेर यांच्या झुमकुळा या कथासंग्रहातली ही फळकूट नावाची एक कथा आ, हे तुम्हाला ॲमेझॉनवर पण उपलब्ध आहे पुस्तक आत्ता या कोरोना प्रकरणामुळे मिळत नाही बहुधा ते पोहोचवत आहेत पण लवकरच ते अवेलेबल होईल मला असं वाटतं आपण सुरू करूया का बऱ्यापैकी लोक आले असतील आणि आपण सुरू करूया आणि थँक्यू तुम्हाला सगळ्यांना तुम्ही पुन्हा सुरू करूया वसिमबारी मणेर मनेर लिखित फळकुट ही कथा अरे अरे फळकुटाव पाय हाय का जात ते आले सातपुते सर ओरडले तसा वाळूतून उठून बाहेर येणारा राजेंद्र तेली घाबरला आता काय खरं नाही मास्तर लय शिव्या देणार अरे एवढी लांब उडी मारत रांड फळकुटाव पाय द्यायला तुझी काय गांड जळतीय वय सात इंच उडी कमी पडतीय तेवढ डिस्टंट मारल ना तर नॅशनल खिळचील रांडच्या चल परत आता सात इंच फळकूट मार तेवढं किती सात इंच फळकूट मार सातपुते सर बनियन आणि फुलपॅन्ट घालून उभे होते सुटलेलं पोट असलं तरी सरांचा उत्साह दांडगा होता इंटर झोनलच्या स्पर्धा तोंडावर आल्या होत्या राजेंद्र झोनल जिंकला होता पण महत्वाचं ते नव्हतं सरांनी राजेंद्रमध्ये ती चमक बघितली होती त्याची लांब उडी सातपुते सरांना उत्साहित करी राष्ट्रीय पातळीवर खेळण्याची क्षमता त्याच्यात सरांना दिसे आरो उडी मारतयस का थाट्टा करतयस रांड्या ते स्वतःशीच म्हणत राजेंद्र आणि राष्ट्रीय पातळीत फक्त तीन इंचाचा फरक होता इथे राजेंद्र सात इंच मागून उडी मारत होता म्हणजे तो चार इंचानं आधीच पुढे होता त्याचं त्यांचं स्वप्न राजेंद्र पूर्ण करणार ही त्यांना खात्री होऊ लागली होती राष्ट्रीय पातळीवर कोणी खेळू शकलं नाही ही, ही खंत सातपुते सरांना कायम राहिली होती कधी वशिला कधी राजकारण तर कधी खेळाडूच कमकुवत ना त्या कारणानं त्यांचा विद्यार्थी चांगला असो वा नसो राष्ट्रीय पातळीवर कधी नाही खेळला ग्रामीण भागातलं कॉलेज सगळे विद्यार्थी कॉलेज पुरतं जोशात एकदम झोनल मग इंटर झोनल किंवा मग युनिव्हर्सिटी खेळून आपापल्या कामधंद्याला लागून जायचे सर मात्र निराश व्हायचं आहे चांगले खेळाडू तरी कुठे दरवर्षी मिळायचे ना चार पाच वर्षात एक सरही रिटायरमेंटला आलेले राजेंद्रवर सरांनी लावलेली ही शेवटची भिस्त होती सात सात इंच फळकूट मार नॅशनल खेळवी तो तुला अरे वा गबरू चल आर वाढचा मार सर जोरात ओढून रनअप घेणाऱ्या राजेंद्रचा उत्साह वाढवत होते संध्याकाळचे साडेसात वाजलेले सूर्य कधीच अस्ताला गेला होता थंडीचे दिवस असल्यामुळं पटकन अंधारही पडला होता राजेंद्रच्या प्रॅक्टिस साठी सरांनी स्व खर्चानं ट्यूबलाईट लावून घेतली होती कॉलेजची बिल्डिंग तशी लांब उडीच्या मैदानापासून लांबच होती आ, सत्तर फुट वडून घ्यावी लागेल बजेट नाही सर सर लाईट साठी खूप पाठपुरावा करू लागले तेव्हा क्लार्क असं म्हणाल पोरं खेळवायची नव ना आपण नाही प्राचार्य असं म्हणलं की नसल होत तर राहू द्या मग आ कुठंही एक दोन पोरांसाठी खर्च करायला होताय नाही बजेट नाही अ म्हणजे प्राचार्य असं म्हणलं मी नाही सांगा बजेट घ्या गांडीत सारून यो जिथताय म्हणा सरांचा वायरमन येऊन लाईट जोडून गेला होता सरांनी स्व खूप गोष्टी केल्या होत्या अशी लाईट लावण्यापासून ते खेळाडूंचे संसार उभे करण्यापर्यंत कॉलेजच्या सर्व प्राध्यापकांकडे येव्हाना थोड्याफार फार फरकानं एखादा बंगला एक मारुती एट हंड्रेड एक दुचाकी परदेशात मुलं दोन तीन केवळ इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतलेले प्लॉट्स असं काही होतं सातपुते सरांकडे होतं एक वडिलोपार्जित जुनं तीन खोल्यांचं घर एक जुनी मोटारसायकल आणि प्रत्येक वर्षी वाढत जाणारी कॉलेजमधली मुलं ज्यांच्यावर सर जीव टाकत अर्थात आज आज सर वारले बरोबर सात वर्ष झाली राजेंद्रनं आंघोळीला चुली चुलीवर पाणी गरम करता करता विचार केला राजेंद्र सकाळपासूनच निराश होता अगदी सकाळी त्याला सरांची आठवण आली होती तेव्हापासून राजेंद्रचं मन सगळ्यातून उडालं होतं सर ज्या वर्षी गेले तेव्हा अख्खं गाव सरांच्या अंत्यदर्शनाला जाणार हे माहीत असताना सुद्धा त्यानं दुकान मालकापुढं म्हणजे आपल्या थोरल्या भावापुढंच आजारी असल्याचं कारण त्या दिवशी केलं मशीन घाण्यातून काढलेलं आणि घाऊक व्यापाऱ्याकडून घेतलेलं गोडं तेल सुट्ट विकण्याचं त्यांचं दुकान होतं दुकानाचं भलं मोठं काउंटर तेलकट मेणचड झालं होतं त्या काउंटरमध्ये तीन मोठी छिद्रं आणि त्यात तीन मोठी तपेली होती सूर्यतील सूर्यफूल शेंगदाणा आणि खोबरेल तेल वेगवेगळी मापं त्या तीन तपेल्यात तरंगत असतात हल्ली सुट्ट्या तेलाबरोबर पाऊचमधलं सफोला आणि इतर रिफाईंड तेलही राजेंद्रचा भाऊ ठेवू लागला होता लोक आपल्याकडेच येत आहेत ना दुसरं दुकानच नाही तर गावात आल्या गेलेला भाऊ सांगे आ पण सगळा असून सुख दुखतया आमच्या माणसांना असा नाही मारून घे राजेंद्रला हे सवयीचं झालं होतं इंटर झोनल स्पर्धा राजेंद्र न रेकॉर्डनं मार्जिन न जिंकली होती अख्ख्या विद्यापीठात चर्चा होती यंदा नॅशनल खेळणार बरं का तेली यंदा नॅशनल खेळणार पण युनिव्हर्सिटी पातळीवर खेळू दिलं नाही भावानं सरांशी जाऊन भांडला होता oh, हो आमच्या राजाला देशोदडीला लावायचा धंदा करू नका सर तुम्ही उद्या पोटाला घालणार आहे का तुम्ही त्याला हा सांगा ना आल्या वाक्याला टोला देणारे सर त्या दिवशी गप्प राहिले होते नाही आजारी असला तरी सरांच्या माहिताकडे चक्कर टाका नाही आहेत म्हणलं त्याच्या आपल्या नाही नाहीत आम्ही माईताला सुद्धा पाठिवले नाही असा बट्टा नको आम्हाला उगाच काय भावाचा नेहमीचा उपरोधिक स्वर जास्तच खोल चिरून गेला सरांचं जाणं जास्त कष्टप्रद होतं की आपलं अगती कसणं हे त्याला समजत नव्हतं त्या दिवशी चुलीचा जाळ चांगलाच पेटला होता विचारात मग्न राजेंद्रनं खूप लाकडं चुलीत सारली होती ताटा खालून येणाऱ्या वाफा बघून राजेंद्रनं फाटक्या जुन्या बनियांना ताट भगुल्यावरून दूर केलं तशी तापून जोशात असलेल्या वाफा भस्कनवर गेल्या मवळ संत वाफा पाण्यावर एक पातळ तवंग धरून मंद फेऱ्या मारू लागल्या त्यानं पटकन दोन बुटं पाण्यात बुडवून अंदाज घेतला आणि पाणी बादलीत ओतून घेतलं अंघोळ केली दुकानावर गेला संध्याकाळ झाली घरी आला जेवला आणि झोपला राजेंद्रचं आपलं बरं चाललंय असं सगळेच जण म्हणत होते नाही भावाच दुकान आहे घरचं करायला भरपूर आहे त्यामुळं गाडी आहे असं सगळ्यांच मत राजेंद्रचं मन मात्र भूतकाळात फेऱ्या मारी ग्राउंडवरून सातपुते सरांकडून सुचित्राच्या घरावरून आज मध्ये ते रमायला तयार नव्हता रात्री दचकून राजेंद्र उठला त्यावेळी दोन वाजून तेवीस मिनिटं झाली होती सुचित्राची काही खबर नाही बरेच दिवस असं त्याच्या मनात येऊन गेलं सातपुते सरांच्या घरावरून एकदा चक्कर मारावी असं त्याला वाटलं उद्या फोन करू म्हणत तो धाब्याच्या घरातल्या त्याच्या आढ्याकडे बघत पुन्हा झोपी गेला उठला चुलीवर पाणी गरम केलं अंघोळ दुकान संध्याकाळ आणि पुन्हा घर ॲसिडिटी एवढंच बोलून जेव्हा सुचित्रानं फोन ठेवून दिला तसा राजेंद्र घराबाहेर पडला गाडीला किक मारली आणि विचारू लागला विचार करू लागला रात्री साडे दहा वाजता कुठलं मेडिकल स्टोअर उघडं मिळेल गाडीवर जाताना त्याच्या डोक्यात विचार घोळू लागले अनेक प्रश्न पडू लागले आपलं काय चुकलं सातपुते सरांचं काय चुकलं सुचित्राचं काय चुकलं माझं आणि सुचित्राचं काय चुकलं एकामागे एक याच क्रमाने त्याला प्रश्न पडले पण आपलं आणि सुचित्राचं काय चुकलं या एका प्रश्नानं सर्व प्रश्नांना निष्प्रभ केला मोकळ्या होऊ पाहणाऱ्या गावच्या गजबज रस्त्यावरून त्याची दुचाकी सूर धरून चालली होती सुचित्राचा ऍसिडिटीचा जरा जास्तच झालं या महिन्यात नाही थंडी पण आहेच ना म्हणा सुचित्रानं त्याच्या डोक्यात सगळी जागा व्यापून टाकली होती तिच्या दुखऱ्या गोड आठवणीत तो हरवणार होताच तेवढ्यात आवाज आला राजा अ राजा अ राजा भाऊ राजेंद्रनं ब्रेक मारला आणि मागे वळून पाहिलं दत्त चौकात एक जाडसर माणूस त्याला बोलवत होता त्या माणसाच्या मागे एक मारुती व्हॅन दिवे चालू करून उभे होती त्यामुळे हाक मारणाऱ्या माणसाची फक्त आकृतीच त्याला दिसत होती चेहरा दिसणं तसं काही शक्य नव्हतं राजेंद्रनं डोळ्यावर हात ठेवून बघण्याचा प्रयत्न केला पण काही कळे ना अरे अरे लाईट बंद ने असं म्हणताच आवाजावरून राजेंद्रनं ओळखलं अरे हा निलेश आहे गाडीत बसल्या ड्रायव्हरनं लाईट बंद केला तसा निलेशचा चेहरा दिसू लागला राजेंद्रच्या आठवणीपेक्षा जास्त थोराड आणि रापलेला दिसत होता पोटही सुटलं होतं त्याला कधी बघितलं होतं शेवट निलेशला देशमुखांच्या बारवर उन्हाळ्यात पोहताना शाळेत असताना राजेंद्रनं मनात विचार केला जवळजवळ वीस वर्ष झाली बियर लय पे तो बहुतेक तू राजेंद्रनं हात पुढं केला आणि म्हणाला त्याचा हात हातात घेत निलेश म्हणाला शपथ कावात सोडली लय पिकला र तू राजा <laughs> पाक पांढरा झाला अर किती किसो पिकली तू कलप नाही करत का तू आता कि राजेंद्र नुसताच हसला कधी आलास गावी अरे सात महिना झालं की ए, ए आपलंच चा हा असं म्हणत निलेशनं त्याच्या मागे असलेल्या चायनीजच्या गाड्याकडे दाखवलं ड्रॅगन चायनीज हा मोठ्या अक्षरात लिहले बघ आणि हा एक टाकला हिरो वंडाच्या शोरूम जवळ न्यू फ्रेंड्स चायनीज ती तपन दांदा आहे बरं का राजेंद्र बघत होता चांगली गर्दी होती तीन न्या पाळी पोरं ठेवल्यात दोन्हीकडचं सांभाळतात आपण नोटा मोजायचार बघत राजेंद्रनं मान हलवली आणि मोबाईल काढून बघितला की सुचित्राचा काही एस एम एस नाही ना पंधरा मिनिटं झाली होती अय आणि ऐक ना ऐक आणि दोन गाळे घेतलेत महावीर चौकात आता तिथं एकदम पॉश हॉटेल टाकणार आहे प्युअर व्हेज एकदम ते केप शस्त प्युअर व्हेज त्या टाइप मध्ये टाकणार आहे प्युअर व्हेज प्युअर व्हेज के एफ एफशी टाईप मंदी ऐकून राजेंद्रला हसू आलं पण तो हसला नाही खरं तर सुचित्रा त्याला के एफ सीच्या बाहेर पहिल्यांदा भेटली होती पुण्यात तेव्हा त्याला माहीतही ते नव्हतं की ती सुद्धा त्याच्याच गावची एक फुटका गॉगल आणि एक मैसूरपाकचा पुडा हातात धरून सुचित्रा उभी होती शेजारी एक स्कूटर फुटून पडली होती कोपरा मागून मनगटापर्यंत खरचटलं होतं तिला कपडे मात्र फाटले नव्हते अ अब... दवाखान्यात सोडतो तुम्हाला चला राजेंद्र आपली मोटारसायकल जवळ नेत म्हणाला होता तिनं राजेंद्रला एकदा पाहिलं आणि काहीही न विचारता गाडीवर बसली मैत्री झाली दवाखान्यात पट्टी बांधेपर्यंत राजेंद्रनं लांब उडीचे किस्से तिला ऐकवले नॅशनल वगैरे सगळं सगळं त्यावेळी ती बीएससी करत होती दुसऱ्या गावच्या कॉलेजात तिनंही आपल्याला लेक्चरर व्हायचं हे सांगितलं पट्टी बांधून झाल्यावर तिनं पाकचा पुडा फोडला एक खडा स्वतःच्या तोंडात टाकला आणि राजेंद्र समोर पुढा धरत म्हणाली मैसूरपाक राजेंद्रने एक गोड स्मित केलं मैसूरपाकनं तोंड गोड केलं मग ते त्याच्या मित्राच्या खोलीवर गेले आणि मग शाळा शिकलेली सगळी फेल गेली आपल्यातली शाळा शिकलेली समधी फेल गेली कुठेच निलेश म्हणाला असं तेव्हा राजेंद्र भानवर आला नाही आपण नाही शिकलो काय पण पैसा काम शिकलो बाय तुला आठवतंय कर शाळेत आपण त्या बामणांच्या पोरांच्या डाब्यात बघायचो ह्यांना काय आणलंय त्यांनी काय आणले आणि आपल्या डाब्यात हे काहीच नाही ऍसिडिटी वाढली असेल फार तिची निघायला पाहिजे राजेंद्र मनात विचार करत होता हा आपण फ्रीज भरून ठेवलाय आपण आज आ एकदम डेंजर जाम क्रीम बटार समदे जीवाला काय बी कमी नाही आता दोन व्हॅन बी घेतल्यात आपण दोन दिवसावर रात्री होम डिलिव्हर तुझं काय अर काय चाललंय आपलं दुकान आहे ना अरे कवर भावाच्या जीवावर चालत तु। तुला दांदा सांगतो तु। ऐक हॉटेल लाईनला लय आपला लागतो तू तेल टाक ना समजाच्या हॉटेलला आपली गाडी देतो पाहिजे तो तुला आणि एक साहेब आहेत आपल्या ओळखीचे एकदम सस्तात डबे देत आहेत हम्म अंगणवाडीला भात असतो ना त्याचे साहेब आहेत ते पुण्यात कडप्पाच्या डीलरकडे गाडीवर ड्रायव्हर म्हणून होता निलेश बरीच अफरातफर करून त्यानं पैसा कमावला असं ऐकलं होतं उडत उडत महिन्याचे सत्तर हजार कोट नाही गेले निलेश म्हणाला बरं येऊ का औषध न्यायचं आहे घरी चिकन लॉलीपॉप देऊ का एक थांब निलेश म्हणाला खरं पण मग त्यानं जीप चावली आयला सॉरी <laughs> बरं का ते तुमच्यात नाही का ना माझ्या ते डोक्यात आलं नाही पटकन इतका वेळ हातात हात धरून तो बोलत होता राजेंद्रनं हात सोडवून घेतला आणि गाडीला किक मारली सत्तर हजार त्यानं विचार केला भाऊ आपल्या हातावर सातशे ठेवतानाही खळखळ करतो अरे सगळे पैसे कशाला पाहिजे मग तुला ते त्याचं उत्तर असतं राजेंद्रने पैसे मागितले तर सत्तर 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 कुठं कुठं ऐकला होता हा आकडा मी शेवटचा सत्तर 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 फूट वायर सातपुते सरांनी ओढून ट्यूबलाईट लावून घेतली होती त्याच्या लांब उडीच्या सरावासाठी राजेंद्रनं सुचित्राच्या हातात इनोचे पाऊस दिले त्यातला तिने फोडून पटकन एका फुलपात्रातल्या घोडभर पाण्यात घातला चरचरणारं ते पाणी एका घोटात गिळून ती भिंतीला टेकून बसली एक श्वास सुटकेचा घेऊन तिनं गुडघे वर उचलले आणि मान भिंतीला मागे टेकवले हिरव्या रंगाचा नाईट गाऊन तिनं घातला होता तिचेही चार केस पांढरे होऊ हु लागले होते चेहऱ्यावर वय दिसू लागला होता सुचित्रानं डोळे उघडले घामानं तिचा चेहरा डबडबला होता तशातही ती हसली राजेंद्रनंही स्मित केलं आणि खिशातून एक कागदी पुडा काढला मैसूरपाक ती हलक्या आवाजात कुजबुजली राजेंद्रनं मान डोलावली आणि खुर्चीवरून उठून तो तिच्या शेजारी येऊन भिंतीला टेकून बसला सुचित्रानं पाकचा पुडा घेतला गुंडाळलेला दोरा हळूहळू उलगडला पिवळा झरद मैसूर पाक एक खडा तिने घेऊन आपल्या तोंडात टाकला आणि दुसरा खडा राजेंद्रच्या ओठाजवळ नेला एकट्या राहणाऱ्या सुचित्राला राजेंद्र आणि मैसूर पाक ह्या दोन गोष्टींची गोडी होती लग्न तिचंही झालं होतं एका येऊन जाऊन असणाऱ्या नवऱ्याबरोबर कधी काळी त्यांनीही लग्नाचा विचार केला होता ती बी एस सी आणि राजेंद्र बीएला असताना तिच्या हाताला खरक खरचटलेला असताना मित्राच्या खोलीवर जाताना पण शेवटी तिने एम एस सी केली नेटसेट देऊन कॉलेजला लेक्चरर झाली आणि तो तो दुकानावर बसला घरी रात्री उशिरा आला बायकोची बडबड चालूच होती घरचं काही बघायलाच नको तुम्हाला किती दिवस झाले हा किती दिवस झाले सांगते संडासचा दरवाजा साडलाय म्हणून खालून उघडं पडलंय समज घ्या किती करून तुम्ही सुताराला बऱ्याचदा फोन करून झाला होता तरी तो आला नव्हता आज ना शिव्याच देऊ असं म्हणत राजेंद्रनं फोन उचलला हाव करतो करतो साहेब उद्याच सकाळी येतोय तुमच्याकडं असं म्हणत पलीकडून सुतारच आधी बोलला हो दादा दरवाजा साडलाय पार कधी येणार आहो साहेब थोडसंच तर काम आहे किती कीड लागणार आहे त्याला आडव सात इंच फळकूट तर मारायचंय सात इंच फळकूट सुतार असं म्हणाला आणि राजेंद्रला झटका लागला सातपुते सरांनी सत्तर फूट ओढून लावलेल्या ट्यूबलाईटच्या उजेडात थंडगार वाळूत राजेंद्रनं उडी मारली नॅशनल रेकॉर्ड सातपुते सर कितीतरी वेळ आनंदानं फक्त शिव्यास देत होते वाळूत पायाची बोटं रुतवून राजेंद्र अजूनही तसाच वाळूत बसून होता फळकुटावर पाय देत राजेंद्रनं आत्ता अकरा इंच जास्त उडी मारली होती राजेंद्रनं फोनकडे बघितलं आणि थरथर त्या ओठांनी म्हणाला हा मारा की मग का थांबला एवढे दिवस सात इंच फळकूट तर मारायचंय ना मारा सात इंच फळकूट मारा धन्यवाद तुम्ही सगळ्यांनी पुन्हा एकदा या कथा ही कथा पाहायला आलात आ... वसीम बारी मणेर यांची ही आ, कथा होती फळकूट नावाची झुमकुळा हा त्यांचा कथासंग्रह आहे त्यातली पहिल्या व्हिडिओला काहीतरी टेक्निकल एरर होते पण आता तुम्ही पुन्हा आलात आणि पुन्हा कथा पाहिलीत सो त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद आणि धन्यवाद धन्यवाद